नमस्कार, सावी होवी दासबो नित्यपाठ। मार्ग सापळे सुगम, न लगे साधन दुर्गम, सायोज्य मुक्तीचे वर्म ठाई पडे। म्हणजे काय की आपण दासबोध वाचत असताना, वाचून झाल्यावर, ऐकत असताना, वाचत असताना किंवा प्रवचन ऐकताना आपल्याला सुगम मार्ग सापडतो, सोपा मार्ग सापडतो। खूप कठीण साधना करायची गरज पडत नाही। दुर्गम सायोज्य मुक्तीचं वर्म ठाई पडे, की सायोज्य मुक्ती म्हणजे युजो युजती योगा, भगवंताशी एकरूप होणे। विभक्त नसावे तरीच भक्त म्हणा, त्या भगवंताशी एकरूप होऊन आपण त्या मार्गावर चालायला लागतो। असं पण होऊ शकतं की आपण 24 तास भगवंताची सेवा करतो, आपल्याला कळतही नाही, पण ते नकळतपणे भगवंत आपल्याकडून करून घेतो आहे, आणि जीवनभर आपण त्या साधनेरत राहून 24 तासाची साधना, कर्महीच पूजा, श्वासागणित, प्रत्येक श्वासागणित एक आपल्या आईचं ब्लिंकिंग, त्या पापण्याची उघड जाप, सगळं काही कर्म, हृदयाचे ठोके, पल्स बीट, सगळंच्या सगळं भगवंताला समर्पित होतं, आणि शेवटी आपण नित्यमुक्त होऊन भगवंताप्रती पोचून जातो। आपल्याला आपण ब्रह्मतत्वाशी एकरूप होऊन जातो, आणि इतकं सोपं होऊन जातं आपलं जीवन, असं समर्थ रामदास आपल्याला गॅरंटी देतो। आपण तसं फक्त वागणं बोलणं चालणं ठेवायचं, 24 तास जन्म आणि संपूर्ण जीवन भगवंताला समर्पित करून टाकतो, असं समर्थ रामदास म्हणतात। धन्यवाद।